आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील मसवड पालिका हद्दीमध्ये सध्या मोकाट गाढवांनी उच्छाद मांडला असून ही मोकाट गाढवे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये शिरून संपूर्ण पिके खाऊन फस्त करीत असल्याची वस्तुस्थिती आहे। तर याबाबत तक्रार करून देखीलही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं प्रशासन सुस्त बनले आहे का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारण्यात येतोय। लाखांचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं सध्या या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यात कोणालाही रस नसल्याचं चित्र आहे। खूप मेहनत करून आपल्या शेतात पिकवलेले धान्य दिवसाढवळा मोकाट जनावरांकडून फस्त होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यात तरळणारे अश्रू मात्र प्रशासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याला दिसत नसल्यानं बिचारा शेतकऱ्यांनी दाद मागायची तर कोणाकडे अशी परिस्थिती मसवड शहरामध्ये झाली आहे। मसवड शहरातील अनेक शेतकऱ्यांना शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा आणि गाढवांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। ही मोकाट जनावरे शेतकऱ्यांच्या शेतात हातातोंडाशी आलेली ही उभी पिके फस्त करतात, यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होत आहे। शहरात मोकाटपणे फिरणारी गाढवे ही शहरातील काही जणांनी पाळलेली असून ते लोक या गाढवांकडून कामे करून घेतात आणि काम संपलं की त्यांना मोकाटपणे सोडून देतात। सायंकाळी पुन्हा त्यांना आपल्या घरी घेऊन जातात। आमच्या पिकांची होणारी नासाडींबाबत संबंधित गाढव मालकांना विचारणा केल्यास ते अरेरावी करीत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जातोय। त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला। याबाबत प्रशासनही शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत नसल्यानं शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला। एकीकडे वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस या आसमानी संकटाचे सतत झटके सोसत शेतकरी आपली पिके तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासत असताना दुसरीकडे अशा गाढवरूपी सुलतानी संकटामुळे हातातोंडाशी आलेली पिके फस्त होताना पाहून शेतकरी वर्गाची अवस्था मात्र सांगताही येईना आणि सहनही होईना अशी झाली आहे। मान ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।